नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी अमन सुनील डागर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आपला आजचा ब्लॉग एकदम अचानक भयानक आहे। काय ठरलं नव्हतं शूट करायचं काय नाही। आज आपल्या घरी सत्यनारायणची पूजा आहे। आज 23 नोव्हेंबर आहे आणि आमच्या वहिनींचा वाढदिवस पण आहे। तर मग दादाला फोन आला संध्याकाळी दुपारीच की संध्याकाळी आपला इब्राहिमचा कच्ची वाजा लावायचा आहे। तर त्यासाठी मी खास करून ब्लॉग बनवतो आजचा, कारण नाहीतर मी आज बनवणारच नव्हतो। तर आज घरी आपल्या पूजा आहे। आता 3:30 वाजले दुपारचे आणि संध्याकाळी येणार आहे 7:30 वाजता येणार आहे इब्राहिम कच्ची भाज्यावाले। तर पूजा वगैरे करू आणि डायरेक्ट भेटू आपण टेरेसवर गेल्यावरती संध्याकाळी, कारण मी जास्त बनवणार नाही आज, काहीच नाही जास्त बनवणार, कारण आधीच आपले ऑलरेडी ब्लॉग आपले खूप म्हणजे खूप मोठे होतात। सो मी काय जास्त बनवणार नाही, थोडंफार आपल्या पूजेच्या तुम्ही क्लिप्स बघा, तर ते बघा। आणि इब्राहिम आपले येणार आहेत आणि आपला प्रसाद पारकर आपला भाऊ आहे पीपी साऊंड, खास करून तो घेऊन येणार आहे वहिनींच्या बड्डेसाठी। वहिनींचा बड्डे आहे तर आणि पूजेचे मला जास्त शॉट घ्यायला मिळणार नाही, कारण माझं जरा बाहेर काम आहे, मी चाललो आहे बाहेर। तर मी डायरेक्ट संध्याकाळीच येणार आहे, थोडंफार थांबेल आणि नंतर डायरेक्ट बाहेर जाणार आहे। तर कारण मला जास्त शूट करायला मिळणार नाही, तर मी 2-3 शॉर्टच शूट करेन, जेवढं 2-3-4-5 होतील तेवढे। तर डायरेक्ट येणार आहे संध्याकाळी मी, तर डायरेक्ट संध्याकाळीच भेटू आपण आल्यावरती। तोपर्यंत थोडे शॉर्ट शूट करतो तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवतो। नंतर इब्राहिम भाई येणारच आहेत, तर मग भेटू डायरेक्ट आपण। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। पूजेनंतर शुभ मंगल कार्य करू श्री समर्थ सत्यनारायणजी महापूजा, तुम्हाला मी हात मारून हे दोन नारळ आहे, कुलदेवता ग्रामदेवता आणि पितार्थ देवतेना नमस्कार केला की बाबा त्यांनी आपल्याला ही दुनिया दाखवली, त्याने आपण आमंत्रण केलंय, मला आशीर्वाद द्या म्हणून एक कवी पाळी कामाला सोडा। श्रीमान भगवान विष्णवे नमो बस। आता दोन नारळ आहेत ना खाली, कुलदेवता ग्रामदेवता सर्व देवांच्या नावाने एक एक पैकी पाणी सोडा आणि हळदी फुलावा। श्रीमान भगवान विष्णवे महामंडली काक्ष पवित्र देवताय नमो नाही दोन्ही नारळाने बोल बाबा। मंगल देवी मंगल देवता नमन करते तुला, अभिषेक रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लागू दे मला। वा 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 वा। भेटा आपल्या बाबांना की बाबा आता आपला सध्या युट्यूबला स्टार आहे। काय तुमचा कोणता ब्रँड पियाला आज? आय वॉड। आता तर अचानक भाई ना एकदम कसा वाटला? बरं वाटलं आपल्या भावाने आणलेला।
अचानक भयानक तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलो. आपला प्रसाद पारकर तुम्ही सगळे ओळखत असाल, पीपी साऊंड अँड लाईट्स चे मालक प्रसाद पारकर अचानक भयानक मध्ये इब्राहिम भाईला घेऊन आले. इब्राहिम भाई खाले सगळे, तर अचानक आणि भयानक सगळेच आले इकडे. तर अचानक भयानक ब्लॉग झाला आपला इकडे. तर झालं सगळं बंद, बघता त्याचं काय किती काय. आज पण मजा केली आमच्या लग्नाच्या दुसऱ्या दोन दिवसानंतर पण. तर आहेत सगळी पब्लिक इकडे. परत टेरेसवर आता इकडे घरात, कारण शूट नाही केला. तुम्हाला माहितीच आहे घरात किती घाई गडबड चालू होती, तर मला घरात काय शूट करायला नाहीच मिळणार. ऑफकोर्स नाहीच मिळणार घरात शूट करायला. तर त्यासाठी मी आता आपला फायनली ब्लॉग एंड करण्यासाठी मी टेरेसवरती आलो इकडे. त्या सर्व बंद झाल्या, मगाशीच बंद झाले, सर्व जण गेले इकडनं. तर अर्धा क्राऊड अजून आपला तिकडे बसला आहे, या साईडला बसला आहे. तर फक्त मी ब्लॉग एंड करायला इथं टेरेसवर आलो. तर मी हा आजचा ब्लॉग एकदम घाई गडबडीत बनवला, म्हणजे काहीला बनवणारच नव्हतो ब्लॉग मागचा पण आणि आत्ताचा पण. आजचा पण असा अचानक भयानकमध्ये बनला आहे ब्लॉग. तर मी बनवला आहे थोडाफार तुमच्यासाठी. तर जे काय झालं आहे कसं म्हणलं ते समजून घ्या, कारण मला काय पूजेचे जास्त शूट करायला मिळाले नाही फुटेज, त्यामुळे आपला ब्लॉग काय जास्त पूर्ण मोठा झाला नाही आजचा. आजचा ब्लॉग आपला एकदम छोटासाच आहे. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्की कळवा, आणि आपल्या अगोदरचे ब्लॉग पण तुम्हाला कसे वाटलं ते मला नक्की कळवा. आणि आपल्या ज्या मागच्या ब्लॉगला तुम्ही एवढं प्रेम दिलं, सर्व ब्लॉगला आपले 10 ब्लॉग तुमच्या कृपेने पूर्ण झाले. तर जेवढं जितका काही प्रेम दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम माझ्यावर करत राहा, जोपर्यंत मी ब्लॉगिंग करतोय तोपर्यंत माझ्यावर असंच प्रेम करत राहा. तर मी रजा घेतो आता, भेटू आपल्या नवीन बँजो ब्लॉगमध्ये. आता मी पुढचे सगळे ब्लॉग आपले बँजोचेच असतील. तर भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जय महाराष्ट्र. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.